दापोली तालुक्यातील हरणेक हेम धरणात बुडालेल्या कल्पेश बटावळे या 19 वर्षीय तरुणाचा मृतदेह अखेर सापडला आहे. NDRFच्या टीमने मंगळवारी कल्पेशचा मृतदेह पाण्याबाहेर काढला आहे. शुक्रवारी तालुक्यातील सातांबा गावातील 4 मुलंही दापोलीत आली होती. ही 4ही मुलं घरी न जाता हरणे येथे गेली. हरणे येथील खेम धरणात आंघोळीसाठी उतरले असता यातील कल्पेश हा पाण्यात बुडाला. दापोलीत पावसाचा जोर असल्याने कल्पेश याचे शोधकार्य थांबले होते. शेवटी मंगळवारी NDRFच्या टीमने कल्पेश याचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. मृतदेह दापोली उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. कल्पेश याचा मृतदेह शोधण्यासाठी दापोली प्रशासन पोलीस यांनी सहकार्य केले.